परंतु दुर्दैवानी हे सगळे कारखाने आज अडचणीत आलेले आहेत. आज हे नवीन काही कारखाने निघाले नसते तर अक्षरशः दयनीय अवस्था सुरेश दास झाली असती, तुम्हालाही मान्य करावं लागेल. आणि प्रवीण दरेकर साहेब, आपल्या आणि सभागृहाला सांगायचं आहे, ज्या वेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पहिल्या टर्मलाच त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं, अर्थमंत्री जयंत पाटील साहेब होते, की इथून पुढं आता भाग भांडवल देऊन आपण सहकारी साखर कारखाने द्यायचे नाही. ज्याला जेवढा काही महाराष्ट्राची रिक्वायरमेंट होती ती आता फुलफिल झाली, इथून पुढं कारखाने द्यायचे म्हटलं तर खाजगी तत्वावर ज्यांना काढायचे असतील त्यांनी काढा, राज्य सरकार एक रुपया देणार नाही. काही कारखान्याच्या बाबतीत तर हे सुरेश दास बसलेत ना समोर, ते जबाबदार आहेत कुणाकुणाला कारखाने द्यायला, आहे का नाही जबाबदार? ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी मला एकदा कुठं तरी फोन केला आणि सांगितलं, दादा असं असं आहे, म्हणजे कुठेही पारदर्शकता नाही असं झालेलंच नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.